34व्या पुणे फेस्टिवलचं आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गणेश वंदनेनं पुणे फेस्टिवलची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे होते. ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण दिवंगत राहुल बजाज यांच्या पवित्र स्मृतीला यंदाचा पुणे फेस्टिवल समर्पित करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा, पद्मविभूषण अभिनेते दिलीप कुमार आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. लता मंगेशकर यांची भाची राधा मंगेशकर यांनी गायनातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. उपेंद्र भट, भीमसेन जोशी यांचे शिष्य यांनी अभंगातून भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.